राज्यातल्या प्राध्यापकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ऐन 10वी आणि 12वीच्या पेपरवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिलाय. सध्या 10वी आणि 12वीचे प्रॅक्टिकल पेपर सुरू झाले आहेत. शिक्षकांचे विविध प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहेत. राज्यातील नॉन टीचिंग शिक्षकांनी 10वी आणि 12वीचे पेपर सुरू असताना सुपरवायझिंग न करण्याचा निर्णय घेतल्यानं विद्यार्थ्यांसह पालकवर्ग चिंतेत सापडलाय. ऐन परीक्षा काळात शिक्षक संपावर जाणार असल्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय. दरम्यान अहमदनगर येथे रविवारी सर्व शिक्षकांची बैठक होणार आहे. परीक्षा सुरू असताना संप करू नये, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यावर काही शिक्षक संघटना ठाम आहेत. मात्र पेपर संपल्यावर 10वी आणि 12वीचे पेपर तपासणी न करण्याचा निर्णय शिक्षक घेण्याच्या मनस्थितीत आहेत. शिक्षक सामूहिक रजेवर गेल्यास विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याकरता शासन देखील प्रयत्नशील आहे. शिक्षकांनी संप पुकारल्यास तातडीनं इतर प्राथमिक शिक्षकांकडून सुपरविजन करण्याच्या स्थितीत शासन विचाराधीन असल्याचं समजतंय. सी मूव्हीज एन न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू संगमनेर.